हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू धृती ट्युटोरियल्स. आज आपण ब्राझीलचा मॅप बघणार आहोत क्लास टेन्थसाठी महाराष्ट्र बोर्ड. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्राझीलचे सगळ्या चॅप्टर्सचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत मॅपशी रिलेटेड, ते सगळे क्वेश्चन्स एकाच मॅपमध्ये तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप हेल्पफुल असणार आहे हा व्हिडिओ. जे 4 मार्काचे जे क्वेश्चन्स येतात आपल्या बोर्ड एक्झाममध्ये, ते तुम्ही आरामात स्कोर करू शकता. यानंतर जर तुम्हाला ब्राझीलचा अजून एक जो मॅप आहे ज्याच्यात आपण व्हेजिटेशन आणि ॲनिमल्स कुठे सापडतात ब्राझीलमध्ये, स्पेसिफिक ॲनिमल्स, त्यांचा पण तुम्हाला असाच एक व्हिडिओ हवा असेल मिक्स, सगळ्या चॅप्टर्सचा मिक्स आणि सगळे बोर्डमध्ये आलेले इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचा जर तुम्हाला असाच एक व्हिडिओ हवा असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, मी नक्कीच तुम्हाला त्यासाठी पण एक व्हिडिओ बनवून देईन. आणि जर तुम्हाला इंडियाचाही असाच एक कंपाइल्ड मॅप हवा असेल, तर त्यासाठी तुम्ही एकदा कमेंट करा आणि व्हिडिओ हा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही खूप हेल्पफुल होईल हा व्हिडिओ. तर फक्त एक काम करा की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला एकदम नीट समजून येईल की आपण काय काय कसं कसं कव्हर केलेलं आहे, म्हणजे हे जे सिम्बॉल्स मी काढलेले आहेत आणि इथं जे लिहिलेलं आहे ते कसं तुम्हाला समजून घ्यायचं आणि हा मॅप कसा तुम्हाला रीड करायचा आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. ओके, तर आता व्हिडिओला स्टार्ट करूया बघा. तर सर्वात जास्त जे क्वेश्चन्स येतात, जे बोर्डमध्ये फ्रिक्वेंटली खूप वेळा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, तसेच क्वेश्चन्स मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. ओके, त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. तर फर्स्ट वन बघा, आता इथं काय लिहिलंय, एनी टू स्टेट्स विथ लो डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन, तर त्यासाठी हा सिम्बॉल आपण वापरलेला आहे. तर एनी टू स्टेट्स विचारलेत, तर आपण इथं दोन स्टेट्स दाखवलेले आहेत, ॲमेझॉनाज आणि रोरायमा, जिथं डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन खूप कमी आहे. ओके, तर पॉप्युलेशन लेसनमधला हा मॅप आहे, त्यातले हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. स्टेट विथ हायर डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन, तर स्टेट विथ हायर डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन कुठे आहे, तर इथं बघा, रिओ डी जेनेरिओ. ओके, तर हे डॉट्स आहेत, इथं आपण असे डॉट्स दाखवलेले आहेत, तर तुम्ही इथं बघू शकता हे डॉट आहे. तर स्टेट विथ हायर डेन्सिटी, ओके, म्हणजे इथं सर्वात जास्त पॉप्युलेशन आहे. साओ पावलो स्टेट विथ हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन, तर असे छोटे छोटे डॉट्स असलेले म्हणजे काय, साओ पावलो इथं दाखवलेले आहे आपण. साओ पावलोमध्ये पण हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन, कारण इथं बघा, इथं समुद्र आहे, त्यामुळे समुद्राच्या इथंच जास्त करून पॉप्युलेशन ब्राझीलमध्ये आपल्याला बघायला मिळतं. ओके, तर आणि मग पुढं पॅराना अँड सँटा कॅटरिना स्टेट्स विथ मॉडरेट डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन, मॉडरेट म्हणजे मीडियम, मीडियम पॉप्युलेशन कुठे आहे, तर या दोन स्टेट्समध्ये, पॅराना आणि सँटा कॅटरिना. इथं आपण त्याला असं सिम्बॉलिकली दाखवलेलं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही इथं बघू शकता की पॅराना आणि सँटा कॅटरिना आपण इथं दाखवलेलं आहे. ओके, मग त्यानंतर पिको डी नेब्लिना विचारतात की कुठं आहे पिको डी नेब्लिना, तर त्यासाठी आपण असा एक ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. तर इथं तुम्ही मॅपमध्ये बघा आता कुठं आहे ट्रायंगल, तर इथं तुम्हाला पिको डी नेब्लिना दिसेल. ओके, मग मॅरेजो आयलँडसाठी आपण असा एक नंबर वन म्हणून लिहिलेला आहे, तर इथं नंबर वन तुम्ही बघू शकता, इथं मॅरेजो आयलँड्स आहेत, हे जे आहेत ते मॅरेजो आयलँड्स आहेत. ओके, मग पॅन्टेनल वेटलँडसाठी आपण असा सिम्बॉल वापरलेला आहे, तर हे असे सिम्बॉल इथं दाखवलेले आहे मी, हे पॅन्टेनल वेटलँड्स इथं तुम्हाला बघायला भेटेल. ओके, मग ड्रॉट क्वाड्रिलॅटरल आपण इथं दाखवलेला आहे, ड्रॉट क्वाड्रिलॅटरल त्याचा सिम्बॉल इथं दिलेला आहे. कटिंगा दाखवलेला आहे तुम्हाला, हा पण खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे हा, तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स बघा, त्यात तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स बघायला भेटतील. ओके, मग कसिनो बीचसाठी बघा, इथं कसिनो बीचचा सिम्बॉल दाखवलेला आहे आणि कसिनो बीच इथं तुम्ही बघू शकता, हे कसिनो बीच आहे. ओके, मग पॅराना रिव्हर रेड कलरमध्ये दाखवलेला आहे, इथं पॅराना रिव्हर आहे, पॅराना रिव्हर बघा इथं. ओके, तर इथं दाखवलेलं आहे असं पॅराना रिव्हर दाखवायचं. मग इथं काही तुम्हाला असे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण विचारले जातात की कॅपिटल सिटी, इथं दोन सिम्बॉल्स वापरलेत, कॅपिटल सिटी पण आहे ब्राझील, ब्राझीलचा जो कॅपिटल सिटी आहे तो काय, ब्रेसिलिया, तर इथं ब्रेसिलिया दाखवलेला आहे आणि हा एक एअरपोर्ट पण इथं, त्यामुळे एअरपोर्टचा सिम्बॉल सुद्धा इथं दाखवलेला आहे. ओके, मग त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर एरिया वाईज स्मॉलेस्ट स्टेट इन ब्राझील, तर स्मॉलेस्ट स्टेट कुठलं आहे ब्राझीलमध्ये, तर त्याचं मी असं फुल कलर करून दाखवलेलं आहे बघा, इथं असं फुल कलर केलेलं आहे. तसं तुम्हाला कुठे दिसतं आहे, इथं कुठल्या स्टेटमध्ये दिसतं आहे, तर इथं सेरिजिपे म्हणून एक स्टेट आहे, सर्वात छोटा स्टेट आहे आणि तो एरिया वाईज सर्वात छोटा स्टेट आहे ब्राझीलमधला. ओके, मग मेजर पोर्ट्ससाठी असा सिम्बॉल वापरलेला आहे आपण, तर मेजर पोर्ट्स कुठे आहेत बघा, एक व्हिक्टोरियाला आहे इथं दाखवलेला आहे, व्हिक्टोरिया आणि एक मनाऊसमध्ये. ओके, मग नंतर एअरपोर्ट्स तुम्हाला मी सांगितलं, इथं ब्रासिलियामध्ये एक एअरपोर्ट आहे आणि कॅम्पो डे ग्रँडेमध्ये पण एक एअरपोर्ट आहे. ओके, मग इथं रेल्वेज दाखवलेले आहे आपण, रेल्वे जंक्शन बघा, असं स्क्वेअर सिम्बॉल आहे
आणि त्याला कलर केलेले आहे. तर रेल्वे जंक्शन्स कुठले आहेत? रेल्वे जंक्शन्स दोन आहेत, साओ पावलो आणि रिओ डी जेनेरिओमध्ये. त्यामुळे ते साओ पावलोमध्ये एक दाखवले आणि रिओ डी जेनेरिओमध्ये एक दाखवलेलं आहे. तर असे तीन चार चॅप्टर्सचे मिळून असे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विचारले जातात बोर्ड एक्झाममध्ये. आणि त्यासोबतच काही इम्पॉर्टंट स्टेट्स पण मी इथं मार्क केलेले आहेत. जर तुम्ही पाहिले तर बघा, रिओ ग्रँडे डो सुल आणि एकर म्हणून एक विचारतात खूप वेळा, पॅराकुटाही विचारतात, मोटो ग्रासो विचारतात. तर असे इम्पॉर्टंट स्टेट्स सुद्धा मी इथं मार्क करून दिलेले आहेत. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला हे असं मॅप मार्किंग करायचंय. आणि जर तुम्हाला असंच इंडियाचा मॅप हवा असेल आणि अजून एक ब्राझीलचा जो व्हेजिटेशनचा आहे आणि ॲनिमल्सचा आहे तो जर मॅप तुम्हाला हवा असेल तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.